जो हेयर कट है वही ऊपर लेने का है आपका, जो है अभी आपको लिखोगे आपका वाला हेयर कट पहले वाला, यही था ना? यही था, यही सीधे ऊपर आपको इतना बोल रही। अच्छा मैं आपको दिखा, सबका लेवल एक जैसे चाहिए। हाँ। इधर से स्टार्टिंग है तो पीछे का भी एक जैसे चाहिए। हाँ। यू में आएगा ना, यू में चाहिए। ये कैसा इतके आहेत शोल्डर लेवल पेक्षा ही खाली, आणि आता स्कूल चालू होत आहे त्यामुळे हेअर कटिंगला आलेली आहे ती, आणि हेअर वॉश करून आलेली आहे। तर साधारण केस तिला कानाच्या बाली इतना चाहिए ना आपको, कानों की बाली इतना। तर हेअर बँड बसेल असं तिला हेअर कटिंग पाहिजे, मागच्या साईडला यू कट पाहिजे। तर आपण हेअर कटिंगला घेतलेला आहे, आणि आता तुम्ही इथं बघताय की ही जी सगळी लेवल एक सारखी आहे, तर आपल्याला इथे यू कट करायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला तिला लागताय तेवढे केसांना कट करतात, त्यापेक्षा थोडी जास्त म्हणजे लेंथला जास्त सोडायचे आहेत, कटिंग जास्त नाही करायची आहे, कटिंग आपल्याला कमी ठेवायची आहे। कारण की यू कट हवाय आपल्याला, लेंथ मेंटेन हवी आहे मागच्या बाजूला, पुढं थोडी कमी येईल पण माग केस मोठीच राहणार आहेत। देखो आप थोडी देर मे हो जाएगा। हा तर हा अंदाजे घेतलेला हेअर कट आहे, आपण हळूहळू जसं स्टेप वर जाणार आहे म्हणून घेताना आता हे बघा, इतकं पण लहान करायची आपल्याला, पण ही मी एक्स्ट्रा घेतलेली आहे लेंथ का, आपला कट चुकला तर आपल्याला तिथं ऍडजस्ट करता यायला पाहिजे म्हणून मी केस ज्यादाची सोडलेली आहेत। तर हा हिशोबानेच तुम्ही हेअर कट करा, कारण की लहान मुलं, सांगण्याची गोष्ट म्हणजे लहान मुलं हेअर कटिंग करताना खूप हालचाल करतात, तर अशा वेळेस आपलं माइंड सेट नाही होत, त्यामुळं हेअर कटिंग चुकण्याचे जास्त चान्सेस असतात। तर ज्या वेळेस आपले हेअर कटिंग चुकतात तर ती आपल्याला दुरुस्त करावी लागते, आणि जेव्हा दुरुस्त करावी लागते तर तुम्हाला खाली केस राहायला तर पाहिजे ना, तुम्ही कशाची दुरुस्ती करणार, म्हणून आपल्याला थोडे एक्स्ट्राची केस खाली सोडून, ज्यादाची म्हणजे त्यांना जी लेंथ हवी आहे त्याच्यापेक्षा थोडे जास्त खाली सोडून मग आपल्याला हेअर कटिंग करायचं आहे। बचपन में नहीं आता, मैं गुथड़ी बोलती हूँ, हमारा गुथड़ी, हम किसके गुथड़ी बोलते हैं, बाल उलट जाते तो ये लड़की बोलती उसको गुथड़ी, तो मैं भी उसको गुथड़ी बोल दिया। तो तुम्ही म्हटले गुथड़ी बितड़ी काय बोलती है, तो ते हिंदी बोलतात घरामध्ये, तर ते लाडानी गुथड़ी म्हणते त्याला, तर गुंता गुंता आपल्या मराठी मध्ये तिचा केसांचा होतोय गुंता, म्हणून ती थोडीशी हे करते, तिचं दुखतं ना, धीरे करो धीरे करो। तर तुम्ही बघत असाल मी हळूहळू तिरका तिरका हात करत चाललेली आहे, गप्पा मारता मारता तुमचं माझ्या हाताकडे सुद्धा लक्ष राहू द्या। थोडस हेअर कटिंग वर खाली दिसलं तर टेन्शन घेऊ नका, आपल्याला नंतर ते सेटच करायचं आहे, म्हणून कसंही नाही कापायचं, बरं, कापताना व्यवस्थितच कापायचं। हे बघा, कारण की ती बाजू माझी कव्हर झालेली आहे, आता तुम्हाला ही बाजू बघायची, इथे बघा माझा हात बोट तिरकं आहे, या बाजूला वरवर गेली आहे, कारण की चेहऱ्याच्या या बाजूनी कमी कमी येत जाणार आहे, यू कट कसा मागच्या बाजूला डीप होत जातो, तसो माझा हात तिरका होत गेलेला इथं, हे बघा। आणि जेव्हा स्ट्रेट केस असतात ना म्हणजे अशी सरळ, ज्यांच्या केसांमध्ये वेव्ज नसतात, तर अशा लोकांची केस कट करताना थोडी हार्ड जातात, तर तुम्ही घेताना अगदी थोडे छोटे छोटे सेक्शन घेऊनच हेअर कटिंग करत राहा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल। हे बघा, बरोबर मी तिरका घेतलेला जाणवला तुम्हाला इथे, हे बघा असा अशा प्रकारे। आता हे रफली कट झालेले आहेत, आता आपण प्रॉपर कट करून घेऊया। झूम मध्ये हात पुढे घे ना, हात पुढे घे ना तुझ्या, तर इथे कान आहेत तिचे, कानाची बाळी आपण जपून घ्यायची, बोट आपली सरळ ठेवायची, मान सरळ ठेवायला लावायची, आणि आपला हात तिरका करायचा इथून, आणि आपल्याला हेअर कटिंग करून घ्यायचं आता। अशा प्रकारे तिरका हात, आता माझी कात्री खालच्या बाजूला येते तिचं तोंड असं घेते मी।
या बाजूला आले मी दुसऱ्या बाजूला. आता ही गाईडलाईन छोटा हो गया. ही गाईडलाईन घ्यायची आणि याच्या प्रमाणे खाली खाली जायचं. तुम्ही बोला काम तक चाहिए मेरे को. तभी छोटा नहीं हो रहा था इधर तक. 10 दिन में बड़ा होगा. टेंशन ले मत. उंगली मत डालना बेटा. 10 दिन में बढ़ जाएगा उसका टेंशन. देख इधर कितने बड़े हैं ना. इधर इधर देख कितने बड़े. 10 डेज में बढ़ जाएगा उसका टेंशन. अरे तेरे बाल बहुत अच्छे है बेटा. 10 डेज में बढ़ जाएगा उसका टेंशन. मम्मा के तो बढ़ते जाते. बाय बका. हे लेंथ आपल्याला कव्हर ठेवायची. आता असंच आपण एवढाच घेणार आहे आणि मग पुढची कट करणार आहे. हा हेअर रिमूव्हर ब्रश आहे. याचा उपयोग असा होतो की आपण मानेवर पावडर लावून घ्यायची जिथं केस पडली आहेत तिथं हेअर कटिंगच्या वेळेस आणि नंतर ती डस्टिंग करायची. त्यामुळं ती केस टोचत नाहीत. बहुत अच्छे लगे. आपने फर्स्ट. अरे मुझे आपका मोबाइल दो. मैं मोबाइल.